स्वतःच खरं करता. मी पण ऐकून घेत नाही, मी माझं पण खरं करतो. फोन केल्यावर तुम्ही कधीच उचलत नाही. कधी कधी कामात असेल तेव्हा नाही होत. नाही, जास्त करून झोपलेलीच असते. प्रेम करताय का सूड उगवताय? काय नाही, म्हटलं मी काय फिरण्याच्या तयारीने गेलेलो, मुलगी बघायच्या तयारीने गेलेलो नव्हतो. म्हणजे काय वेगळी असते तयारी? मुलगी बघायची तयारी म्हणजे शेविंग वगैरे. बरं, मला सांगा कुठला बदल केला पाहिजे त्याने स्वभावात? असा आहे तो स्वभाव, खूप छान आहे. असं बदल करणं तर मला म्हणजे ती बदलली तर मला आवडणार नाही. ती जशी आहे तशी मला खूप आवडते. पूर्ण बायको नाही बदलत. आत्ता तुमच्यावर आरोप कुठले केलेत ते बघायचे. एकच माणूस खोटं बोलू शकतो माहिती तुम्हाला, हे मी इथे ठेवतो. नंतर कोण खोटं बोललंय ते मला तुम्हाला सांगायचं. तुम्ही फोन उचलत नाही. हा असं होतं कधी कधी, कोणी केलं ते बरोबर. कधी वेळेवर तयार होत नाही. खोटं आहे, मी तयार होते. काय तुमचं काय म्हणणं आहे? थोडा वेळ लागतो. तुम्हाला की त्यांना? त्यांना. पुढचं बघूया. फोन केला तर पटकन उचलत नाही. सगळ्यांची छोटीशी तक्रार आहे, खूप मोठी तक्रार नाही. स्वतःच्याच कामात इतक्या असता की इतरांना वेळच देत नाही. हो असंही होत, असंही होत. समोरून चांगलं म्हटलेलं आहे, असंही होतंय की असंही होत. हे खोटं म्हटलेलं आहे असं जे मी म्हटलं, हे फक्त एकच व्यक्ती बोलू शकते, ती म्हणजे धीर. हा, आणि दीराने म्हटलेलं आहे की तुम्ही खूप हळव्या आहात. दुसरं त्यांचं असं म्हणणं आहे की वहिनीमध्ये कुठलाच वाईट गुण नाही, सगळ्यांपेक्षा माझी वहिनी खूप चांगली आहे असं दीराचं म्हणणं आहे. तर तुमचं काय म्हणणं आहे? आता त्यांच्या दृष्टीने म्हणजे मी स्वतः चांगली आहेच, तेही म्हणताय तर त्याबद्दल थँक्यू. बरं, मला सांगा कुठला बदल केला पाहिजे त्याने स्वभावात. असा आहे तो स्वभाव, खूप छान आहे. असं बदल करणं तर मला म्हणजे ती बदलली तर मला आवडणार नाही. नाही, ती जशी आहे तशी मला खूप आवडते. ही पूर्ण बायको नाही बदलत. काय म्हणजे टेन्शन. तर मला तुम्हाला विचारायचं आहे की तुम्हाला कशी साथ दिली लग्नानंतर आजपर्यंत? बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत की म्हणजे मी स्वतःच म्हणजे माझ्या वेगवेगळे हे ऑफिस असतं, त्याच्यानंतर वेगवेगळे एज्युकेशनल उपक्रम वगैरे असतात, तर त्याच्यामुळे ना मी फॅमिलीला वेळ देऊ शकत नाही. मग त्यावेळेला ती स्वतःचं सगळं प्रोफेशन वगैरे सांभाळून ती माझं सगळं घर सांभाळते. आई वडील हे मला बऱ्याच वेळा आई पप्पा बरं नसेल तर मला फोन नाही करत, पण ते हिला पहिले फोन करून सांगतात की आम्हाला बरं नाही, हे नाही, ते नाही. किंवा माझ्या बहिणी असेल, भाऊ असेल, माझी वहिनी असेल, तर ते सगळे म्हणजे की मला फोन येत नाही. पहिले तिला, आता एक बहीण आहे जळगावला आहे सीमा, माझी लहान बहीण, तर तिला काही झालं ना तर ती हिला इन्फॉर्म करते की वहिनी मला असं असं झालं आहे. म्हणजे असं म्हणजे की माझ्यापेक्षा म्हणजे ती सगळ्यांना खूप जवळची वाटते, मन मोकळं करायला आणि सगळ्या गोष्टीसाठी. कसं वाटतं ऐकून? छान वाटतं. छान वाटतं. म्हणजे मी ह्या घरात जेव्हा आली ना तेव्हा मला असं वाटलंच नाही की मी वेगळ्या लोकांमध्ये आली असं. म्हणजे माझ्या दोघं नंदा पण तेवढंच माझं कौतुक करता जेवढे माझे आई वडील करतात. आणि माझे सासू सासऱ्यांना पण आज ॲक्च्युली ते थोडं काही कारणामुळे बाहेर गेले आहेत, आम्ही सगळे एकत्रच राहतो, पण त्यांना म्हणजे खूप मिस करते माझ्या आई पप्पा आणि सासू सासरे. तुम्ही खूप टेन्शन घेता असा एक आरोप आहे. कुठे जर खरेदीला गेलात ना तर खूप बार्गेनिंग करता. ते पण बरोबर आहे, बार्गेनिंग तिथे आवडती. छंद आहे, छंद आहे तो. निबंध लिहिला, निबंध. सतत मोबाईल बघत असता असं सगळ्यांना वाटतं, पण मी ऍक्च्युली एवढा मोबाईल नाही बघत. प्रॉब्लेम त्यांचा आहे, तुमचाही नाही, मोबाईलचाही नाही. मुलाचं नाव काय तुमच्या? तनिष. कुठे आहे तो? मला तो फार आवडलाय. मला खूप ओरडते, सारखी स्टडी करायला सांगते. असं इंग्लिश मध्ये लिहिलंय त्याने. काय म्हणणं तुमच्या आरोपावर? का त्याला सतत ओरडता तुम्ही? नाही, तसा गुडबो येतो. म्हणजे मी सांगितलं की नेहमी करतो अभ्यास, पण कधी कधी जरा थोडासा ओरडावं लागतं. नेहमी खेळण्याच्या मूड मध्ये असतो. त्याला आता आजपासून सांगा कमी ओरडणार. ओके, आजपासून नाही ओरडणार तुला. ठीक आहे, जा खेळायला.
काय आहेत असं वाचू का? मला सांगा, हे आहे तसं वाचू का? तुमची मर्जी. हे बघा, पाच शब्द लिहिले, बाकीच्या वाक्य लिहिले. अच्छा, ओके. पण तुमची परवानगी असेल तरच मी ते पाच शब्द वाचणार. तुम्ही सांगा काय करू. ठीक आहे, वाचा वाचा. आपण चेंगट आहात. लिहिल्यामुळे मला ते शब्दच येईना माझ्या. कंजूस आहात. बघा बघा, हे ज्याने कोणी लिहिलंय ते नाही, पाच आहेत पण दोनच पुरे. हा आरोप फार वेगळा आहे की सतत तुमचा ना बारीक होण्यासाठी प्रयत्न सुरू असतो. अच्छा, असा एक आरोप आहे. काम फार हळूहळू करता असू शकत, म्हणजे दुसऱ्याला जास्त पडतं काम. नाही नाही, ते नाहीये ऍक्च्युली. का हसले हो इतकं मनापासून? की मनापासून हसले ते, त्या हसण्यातच सत्यता दडलेली आहे. आमचं बऱ्याच वेळाच्या वरती झालेलं दिसतंय. काय म्हणून की थोडं फास्ट करायला पाहिजे का? त्यांची व्यथा लिहिली आहे. तुमच्या डाएटमुळे त्यांना खाता येत नाही. माझ्या मैत्रिणीच आहेत. हे बारीक सारीक आरोप काय म्हणणे तुमचं? नाही, बरेचसे खरे आहेत. म्हणजे कधी कधी माझ्याकडनं होत असेल कंजूसपणा, चेंगटपणा पण होत असेल. आणि बाकी तर मग ठीक आहे, आहेत. आता स्लो वगैरे काम आहे, थोडंफार आहे. हो ना, पण मला असं वाटतं त्याही पलीकडे जे नातं असतं ते आजी आजोबांचं आणि नातवंडांचं नातं असतं. ज्यांना ते प्रेम मिळालं आहे ते खरंच सुदैवी लोक आहेत. ज्यांना नाही मिळालं त्यांना मी दुर्दैवी म्हणणार नाही, कारण त्यांच्यासाठी आमचे आजोबा तात्या आता पुष्पविमानच्या माध्यमातून येत आहेत. तर मला कायम असं वाटतं की त्या पांडुरंगामध्ये आणि वारकऱ्यांमध्ये जे नातं आहे ना ते आजी आजोबांचं आणि नातवंडांचं नातं. अजिंक्य, तुम्ही जाऊन अजून एक दिवस विसरणार. इथन पुढचा काळ कसा सरणार आहे? ज्या पद्धतीने वागून राहिले त्यावरनं तर मला खात्रीच पटली. मी हा जो डिवोर्सचा निर्णय घेतलाय ना तो नक्की बरोबर आहे. तुझा नवरा अत्यंत स्वार्थी, अत्यंत धूर्त आणि संधी साधू आहे. त्याला एक लहानशी जरी संधी मिळाली ना तर ते केस आपल्यावरच उलटवू शकतात. तुझ्या सुनबाईनं भिकारीच बनवले मला, पार रस्त्यावर आणले मला. तेच तर तिला समजावलं ना. हे जर असंच चालू राहिलं ना तर आम्ही रॅट पॉइझन घेऊ. गुरला काही होणार नाही, मी आहे त्यासोबत. गाव वालों से खाना मंगवाना बंद कीजिए और काम पे ध्यान दो. गाव वालों का क्यों खाए हम? ये खाना तो मेरे चेले राणा के घर से है. आता लक्षात आलं हा एवढा सुस्त आणि ओव्हरवेट कसा काय, हेच बदलायला पाहिजे आजपासून. नाही, आत्तापासून तुझं हे स्पायसी खाणं बंद. बघा, तुझ्या भल्यासाठी सांगते मी हे. उद्या तुला प्रॉपर डाएट देते, आत्ता काही व्हेज असेल तर द्या त्याला. कसं बोलू कळत नाहीये मला, पण मलाही तुला काहीतरी सांगायचंय. मग आधी तू सांग, नंतर मी बोलतो. मी बोलू काहीतरी? आणि तुम्ही दोघं आहात कुठे? सॉरी, काम करता करता उशीर झाला, वेळेचं भानच नाही राहिलं. ते वेळ हातात निघून गेल्यावरच येतो. औरंगजेबाचा दूध भाऊ आहे. वै महाराज, अहो बहादूरगड त्याच्या नुसत्या नजरेच्या धाकात आहे. म्हणजे आता तो शंभूराजांनाही पाण्यात बघणार. शंभूराजांचं हे धाडस अंगाशी तर येणार नाही ना. काय हे, आमच्या स्वागतासाठी कोणीच नाही? बहादूर खानाला कळवलं नव्हतं मराठ्यांचे युवराज येत आहेत म्हणून? जी युवराज बहादूर खान को बता दिया गया है, वो आते ही होंगे.